अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। तोंडापूर येथे मृत्यू झालेल्यांपैकी 4 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्यामुळे सदर घटनेची दखल तहसीलदार अरुण शेवाळे यांनी घेऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तोंडापूर गावातील मृत्यूचे सर्वेक्षण व ग्रामपंचायतीच्या मदतीने वार्डनिहाय कोरोना चाचणी कॅम्प घेण्याबाबत आदेश केले होते। त्यानुसार आज गटविकास अधिकारी जेवी कवडदेवी यांनी स्वतः विशेष पथकासह भेट देऊन ग्रामपंचायत तोंडापूर, ग्रामविकास अधिकारी अनंत वंजारी, तलाटी शिवाजी काळे, पोलीस पाटील सुलोचना पाटील, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, सर्कल तोंडापूर विभाग, अंगणवाडी विभाग तसेच गावातील स्वयंसेवक यांच्या सहकार्याने आज गावातील सर्व खाजगी डॉक्टरांची बैठक घेतली। तसेच प्रत्येक खाजगी डॉक्टरांना त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या सर्व रुग्णांची कोरोना चाचणी करण्याबाबत कडक सूचना दिल्या। तसेच प्रशासनास सहकार्य न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध साथरोग कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील असे गटविकास अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले आहे। गावात काही दिवस वार्डनिहाय कोरोना कॅम्प घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले। मृत्यूचे सर्वेक्षण केले असता असे लक्षात आले आहे की काही नागरिक कोरोना चाचणी करून घेत नाही व त्याहूनही गंभीर बाब म्हणजे जे खाजगी डॉक्टर आहेत ते कोरोना चाचणी न करता केवळ टायफॉइड चाचणी करतात व रुग्णाला अधिक प्रमाणात सलाईन लावतात। त्याने काही रुग्ण बरे होतातही, परंतु काहींना जीव गमवावा लागत आहे। सदर प्रकार सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात चालू असून तळेगाव, पाळधी, पहूर, बेटावर भागात सर्रास चालू असल्याच्या निनानी तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत। या अनुषंगाने इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार जामनेर यांनी खाजगी रुग्णांना व खाजगी लॅबला आदेशित केले आहे की ज्या रुग्णांची टायफॉइडची टेस्ट केली जाईल त्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी अँटीजन व RT-PCR बंधनकारक आहे। खाजगी डॉक्टरच्या अधिक सलाईन लावल्यामुळे किंवा चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्यास सदर डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे तहसीलदार अरुण शेवाळे यांनी प्रशासनातर्फे सांगितले आहे। सर्वेक्षण टीममध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज पाटील, डॉक्टर पल्लवी राऊत, डॉक्टर योगेश राजपूत, डॉक्टर कुणाल बावस्कर, डॉक्टर विवेक जाधव, डॉक्टर किरण धनगर, तालुका मलेरिया पर्यवेक्षक VH माळी, आरोग्य सहायिका सुनंदा सोनवणे, गटप्रवर्तक रेखा तायडे, आरोग्य सेवक KP शहाणे, आरोग्य सेविका उषा सानप यांचा समावेश होता। सर्व आशा स्वयंसेविका डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर इलियास शेख, डॉक्टर VT पाटील, डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर नंदलाल जाधव, डॉक्टर प्रदीप पाटील व ग्रामस्थ यांचे शिबिरास अनमोल सहकार्य लाभले। शिबिरात 88 पैकी 32 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।